संविधानामध्ये असं प्रावधान आहे की कॅबिनेट डिसिजन हे कोर्टामध्ये चॅलेंज केल्या जाऊ शकत नाही. कोर्टाचा इश्यू कधी येतो की ज्यावेळेस कॅबिनेट डिसिजन झालेलं आहे ते कॅबिनेट डिसिजन असेंब्लीच्या सभागृहामध्ये गेलेलं आहे आणि प्रत्येक सभागृहामध्ये PAC आहे, म्हणजे पब्लिक अकाउंट्स कमिटी आहे. त्या पब्लिक अकाउंट्स कमिटीने जोपर्यंत यांच्या ह्या निर्णयामुळे शासकीय लॉस झालेला आहे. आता लॉस हा सुद्धा दोन प्रकारचा लॉस आहे, एक सिव्हिल लॉस आहे आणि एक क्रिमिनल लॉस आहे. जोपर्यंत तो क्रिमिनल लॉस होत नाही तोपर्यंत तुम्हाला पोलिसी कारवाई त्या ठिकाणी करता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाला आमची असणारी विनंती आहे की कॅबिनेट डिसिजनच्या निर्णयामध्ये इन्क्वायरी, हे जे इन्क्वायरी एजन्सीज आहेत त्या इन्क्वायरी करू शकतात का, याला जोडून त्यांनी असं केलं की मनी लॉन्ड्रिंगचा असणारा चार्जेस त्या ठिकाणी लावलेत की याच्यामुळे त्यांना एवढ्या कोटीचा असणारा फायदा झाला आहे. मला अजूनही कळत नाही आहे की जे केजरीवालचे जे वकील आहेत रिकव्हरी किती झाली आहे याचं विवरण तुम्ही देणार आहात की नाही, की जस्ट हियरसे की 100 कोटीचा असणारा नफा झालेला आहे, ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, अमुक झालेला आहे, पण ते ट्रान्झॅक्शन सिद्ध करता येत नाही, त्याच्यातले असणारे पैसा रिकव्हरी झाला आहे ते तुम्हाला कोर्टाला सांगता येत नाही. तर तुम्ही असं कोर्टाला म्हणताय यांनी हे केलेलं आहे आणि आम्हाला आता ह्याला मार झोडायला करू द्या आणि कबूल करू द्या आणि मग आम्ही सगळे पुरावा आणतो, हे जे चाललेलं आहे माझ्या अंदाजानं पहिल्यांदा थांबलं पाहिजे. सामान्य माणसांना असणारं माझं आव्हान आहे की आज केजरीवाल आहे उद्या आपण सगळे सध्या असू शकतो अशी परिस्थिती आहे.